नमस्कार अश्विनीस कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत कधी कधी घरामध्ये कोणती भाजी नसते तेव्हा कोणती भाजी करायची हा प्रश्न पडतो तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत फक्त पाच मिनटात होणारी टोमॅटोची चटणी बघणार आहोत टोमॅटो घरात असतील तर फक्त पाच मिनटात बनते ही भाजी तर मी पॅनमध्ये इथे एक मोठा चमचा तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे तर मी तीन कांदे कापून घेतलेत बारीक एकदम कांदे एकदम बारीक कापायचे आहेत कांदे आता आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत थोडासा लालसू रंग आला पाहिजे कांद्याला तोपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे थोडासा कलर बदलला की यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचे तर मी इथं तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते पण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक पाव चमचा हळद टाकले मी एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला हवा असेल तर गरम मसाला धनेपूड हे सगळं टाकू शकता पण मला थोडीशी सिम्पलच आवडते जास्त मसाले तर आवडत नाही खूप मस्त लागते थोड्याशाच मसाल्यांमध्ये खूप छान लागते भाजी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे टोमॅटो जे आहेत ते एकदम मऊ होतात कांद्याबरोबर एकदम छान मिक्स होतात तर मी ते दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतले तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो जो आहे तो एक जीव झाला आहे त्यामुळे चिरताना कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आता यामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया चटणीमध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ते जास्त बारीक केलेलं नसावं थोडंसं जाडसर पाहिजे म्हणजे चटणीची चव वाढते थोडीशी कोरडे होते त्यामुळे चटणी आणि खायला छान लागते आता ही चटणी आपल्याला दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायची आहे एकसारखी परतत राहायचे खाली लागली नाही पाहिजे म्हणजे यामध्ये जे टोमॅटोचं पाणी असतं ते कमी होतं आणि चटणी थोडीशी कोरडी होते आणि चव वाढते त्याची एकसारखं हलवत राहायचं आहे फक्त पाच मिनटात बनते ही भाजी तर मी तर परतून घेतले तुम्ही बघू शकता क्वांटिटी पण कमी झाली आहे थोडीशी चटणीची मसाले पण खूप कमी लागतात आणि फक्त पाच मिनटात बनते तर सकाळच्या डब्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे घरात कोणती भाजी नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते आणि तुम्हाला जर माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू